कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री संजय बनसोडे हे उदगीर जळकोट मतदारसंघात तळ ठोकून असून रुग्णांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ते तत्परतेने प्रयत्न करत आहेत. उदगीर शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यासाठी लागणारा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी 2 दिवसापूर्वी लातूर येथील ऑक्सिजन निर्मिती केंद्रांना भेट दिली होती आणि त्याच धर्तीवर उदगीर शहरात सुद्धा ऑक्सिजन टँक बसवण्याच्या कामाला गती आली असून आज त्याची पाहणी त्यांच्यातर्फे करण्यात आली. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, DYSP डॅनियल बेन यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. गेल्या 8 महिन्यापूर्वी मी तिथं लिक्विड ऑक्सिजन टँक आपण मंजूर केला होता पण ते आज सगळ्यात चालू काम तिथं झालं नव्हतं. पण गेल्या 8-10 दिवसापासून ऑक्सिजनची समग्र देशामध्येच कमतरता भासू लागल्यामुळं ते ऑक्सिजन प्लांट चालू व्हावा अशी माझी इच्छा होती. म्हणून मी त्या ऑक्सिजन प्लांट होण्याकरता रात्रंदिवस सर्व अधिकाऱ्यांशी त्या कंपनीच्या मालकाशी बोलणी करून येणारा 30 ते 1 तारखेला तो ऑक्सिजन लिक्विड प्लांट आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या रुग्णालयामध्ये ते चालू होईल आणि ऑक्सिजनची कमतरता त्या ठिकाणी भासणार नाही. दुसरं हे तर लिक्विड आल्यानंतर ते ऑक्सिजन मिळणार आहे पण हवेतूनच ऑक्सिजन निर्माण करण्याकरताची मशीनसुद्धा आपण रुग्णालयामध्ये मंजूर केलेली आहे. जवळजवळ 10 ते 15 दिवसामध्ये एक दिल्लीच्या एका कॉन्ट्रॅक्टरला ती कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. ते लॉकडाऊनमुळं ते मशिनरी त्या ठिकाणी येऊ शकत नाही पण मी आज स्वतः तिथल्या मॅनेजरशी बोललो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की आम्हाला ऑक्सिजनची खूप मोठी आम्हाला गरज आहे आणि आमचा कर्नाटक आंध्र आणि तेलंगणावरचा भाग असल्यामुळं खूप पेशंटला हैदराबादला नांदेडला इतर ठिकाणी जावं लागत आहे ऑक्सिजन कमतरतेमुळं. म्हणून हे ऑक्सिजन प्लांट आमच्या इथे लवकरात लवकर तुम्ही चालू करावा अशी मी त्यांना विनंती केली आणि ऑक्सिजन जनरल प्लांट आपल्या रुग्णालयामध्ये तयार होणार आहे.